गोव्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना गोवा मुख्यमंत्र्यांच्या मैदानात आरजीपीचे उमेदवार सुजय गावस यांच्या फुटबॉलनं प्रचारात जोरदार कमबॅक घेतलाय. पव्यात सीएमच्या बंगल्यासमोर सुजय गावस यांचा सुरू असलेला झंझावती प्रचार. नमस्कार, मी भरत केसरकर. गोव्याचा प्रचार संपण्यासाठी काही तास शिल्लक आहेत आणि सुजय गवस जे आरजी पार्टीचे उमेदवार आहेत, कार्यकर्त्यांसह प्रचार डोर टू डोर प्रचार चालू आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरच हा जोरदार प्रचार चाललेला आहे. हाच तो गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद कामत सावंत यांचा बंगला आहे आणि प्रमोद सावंत यांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात सुजय गवस हे प्रचार करत आहेत. काय सांगशील, काही तास शिल्लक आहेत आणि साखळीमध्ये तू नशीब आजमावत आहेत. अतिशय यंग उमेदवार आहेत, काय रणनीती आहे आणि कशा पद्धतीने मतदारांचा प्रस्थान मिळतोय? मतदारांचा प्रस्थान म्हणजे काही क्षणापूर्वी काहीच हालचाल नव्हती. आता आम्ही जेव्हा डोर टू डोर आमचा प्रचार चालू केला तेव्हा लोक हे वाट पाहत आहे, आमची उत्साह आहे लोकांमध्ये. आणि लोक विचारतात की इतके दिवस तुम्ही कुठे होतात, आता लास्ट एंडिंगला कशाला तुम्ही प्रचार चालू केला, असा लोकांमध्ये एक हे निर्माण झालेला आहे. आणि मेन म्हणजे आमचं इतकं लेट प्रचार चालू करायचं कारण म्हणजे खूप डिफिकल्टी झाले आम्हाला. जे टार्गेट पण केले आमचे जे कार्यकर्ते आहे, ॲज अ क्रांतिकारी म्हणून वावरतात ते निस्वार्थी स्वार्थ कसलाच मनात न ठेवता हे ग्राउंड लेवलवरती काम करतात. फुटबॉल चिन्हायन खरं तर गोव्यामध्ये फुटबॉल हा प्रसिद्ध आहे. फुटबॉल हा कसा कसा घरापर्यंत गेलाय आणि हा कसा फुटबॉल भविष्यात प्रकाश होता येणार आहे? फुटबॉल हे चिन्ह एक गोव्यामध्ये प्रसिद्ध चिन्ह आहे. म्हणजे आणि काय सांगशील, काय विजन तुझं आहे, काय मिशन आहे जर तुला इथे संधी मिळाली तर? विजन म्हणजे आमचा साखळी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, साखळी मतदारसंघ आहे. हा साखळी मतदारसंघ टोटल एक 90% तरी मायनिंग डिपेंडंट आहे. लोक मायनिंग बंद झाले, 10 ते 12 वर्ष झाले मायनिंग बंद जाऊन, आणि अजून मेरेन लोकांना एक सोर्स ऑफ इन्कम प्रोव्हाइड करून द्यायला आमचा जो ॲट प्रेझेंट आमदार आहे, जो CM आहे, त्यांनी काहीच स्टेप घेतलेले नाही. एक सोर्स ऑफ इन्कम प्रोव्हाइड करून द्यायला त्यांना एक सोर्स ऑफ इन्कम म्हणजे कसली ट्रेनिंग देऊन नाही तर स्मॉल स्केल इंडस्ट्री सेटअप करून एक सोर्स ऑफ इन्कम जनरेट करून देऊ शकत होता तो, पण ते पण केलेलं नाही. तर माझा काय विजन आहे, जी मायनिंग लीगल आणि इको फ्रेंडली आहे तीच मायनिंग चालू करायचा माझा प्रयत्न असणार. आणि डिफरंट टाइप्स ऑफ सोर्स ऑफ इन्कम लोकांसाठी अवेलेबल करून द्यायचा माझा प्रयत्न. सीएमच्या विरोधात लढताय, खरं तर ही लढाई मोठी आहे, कसं बघताय लढाईकडे आणि काय वाटतं एवढं सीएमच्या विरोधात लढताना मनामध्ये काही भीती किंवा काही निर्माण होत नाही? भीतीचा प्रश्नच नाही. आम्ही ॲज अ क्रांतिकारी म्हणून बाहेर सरलेलो आहोत. मला दोन वेळा सुद्धा टार्गेट केलेलं आहे सीएमने. 2 वेळा पोलीस स्टेशनवरती जाऊन नेऊन बसवलेलं आहे मला. काय जे अवेअरनेस करतात, आम्ही आमचं पोगो बिल आहे, पर्सन ऑफ गोवन ओरिजिन म्हणून एक बिल आम्ही ड्राफ्ट केलेला आहे. त्यात आम्ही काय ठरवलं की जो 1961 याच्या पूर्वी जो कोण स्थायिक या गोव्यामध्ये होता आणि त्याची पिळगी आजपर्यंत गोव्यामध्ये आहे, यांनाच आम्ही मूळ गोवन्स म्हणून डिफाईन केलेला आहे. आणि डिफरंट टाईप्स ऑफ हे म्हणजे गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, आज धंदे आमचे आणि जे कोमनीदात जागे आमचे आहे हे सुद्धा आज आमच्या हातामध्ये उरलेले नाही. हे जागे आम्ही गोवन्सलाच मिळावे असे डिमांड आहे आमचा. मोठ्या प्रमाणात युवक दिसतायत, युवती पण मोठ्या प्रमाणात दिसतायत. तू यंग जनरेशन आहे, 10वी IIT उत्तीर्ण आहे, आणि अशा वेळी युवकांना देण्यासाठी काय प्रयत्न असतील, कारण मायनिंग बंद आहे आणि रोजगारच गोव्याचे बंद आहेत, अशा वेळी काय तुझं ध्येय आहे जर तू निवडून आला तर? रोजगार म्हणजे आता डिफरंट, जसे मी सांगितले तुम्हाला की डिफरंट टाईप्स ऑफ सोर्स ऑफ इन्कम, आता जसे गव्हर्नमेंट जॉब म्हणा नाही तर प्रायव्हेट जॉब, आता किती इंडस्ट्री आहे गोव्यामध्ये, आमच्या साखळी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पण आहे, पण जास्त लोक आउटसाइडर आहे.
आणि मूळ गोवन्स म्हणजे ज्या जागेवरती जी कंपनी स्थापित आहे त्या जागेचे जितके इफेक्टिव्ह एरिया आहे त्यातले मुले तिथे कामाला नसून बाहेरचे मुले जास्त आहे आउटसाइड गोवा. इथे तुझ्याकडे सुजयचा प्रचार करतोय, कसा प्रतिसाद मिळतोय तुझ्या सुजयला? एकदम मस्त प्रतिसाद आहे, लोक एकदम आमच्या आतुरतेने वाट बघत होते. आम्ही जेवढे जेवढे आमोण्या पाळी वेळगे सगळं काय फिरलो आम्ही, तर लोक एवढे म्हणतात की जरा लवकर यायला पाहिजे, आम्ही तुमच्या आतुरतेने वाट बघतो. लोक आणून आणून आम्हाला पैसे सुद्धा देत आहेत की जे काही तुम्हाला गरज लागणार काय जे काय लागणार आहे तर ह्या पैशाने तुम्ही हे करा म्हणून असे लोक सगळे आतुरतेने एकदम वाट बघून एकदम लोक एकदम आनंदित आहेत. लोक एकदम परिवर्तन अटळ आहे. हा परिवर्तन अटळ आहे, कारण की गोव्याची जनता एवढी कंटाळलेली होती, कारण की जॉब मध्ये तुम्ही जाईल व्यवस्थित इंटरव्ह्यू वगैरे घेऊन जी काय प्रक्रिया करायची होती तिथे खूप भ्रष्टाचार झालेला आहे. कोणाला पण जॉब दिलेला आहे ज्यांच्याने पैसे भरपूर दिलेले आहेत त्यांना जॉब दिलेला आहे. जे व्यवस्थितरित्या परीक्षा देऊन जे मेहनत घेऊन जे मुलं जी एवढी मेहनत घेतात आणि जे पास होतात त्यांना कमी मार्क्स दिलेले आहेत. आणि जे जे काय 40 मार्क ज्यांना कॉलेजमध्ये रिॲलिटीमध्ये पडायचे त्यांना भरपूर मार्क घालून त्यांना पास केलेले आहे आणि त्यांना जॉब दिलेला आहे. मग जी कोण गरिबांची जी मुलं आहेत जी आपले अपार कष्ट करून जी शिकत आहेत मग त्यांच्यानी काय करायचं, त्यांच्यानी पुढचं हे काय आहे, त्यांचं विजन काय, त्यांच्यानी जगायचं कसं, एवढं हे झालेलं आहे. थोड्या तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की एकाच कॉन्स्टिट्युशनमध्ये जॉब दिलेले आहेत, तर अख्ख्या बाकीच्या गोव्याने काय करायचं. म्हणून तर आम्ही इथे आज आमची ही पाळी का आली आहे, कारण की मी पण एक बीजेपीचा जे कार्यकर्ता होतो पण आम्ही पण त्यांना संधी दिलेली, आम्ही त्यांच्यासाठी पण काम केलं, त्यांना पण एक त्यांना सांगितलेलं की बाबा हे असं असं व्हायला पाहिजे, सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे, जे काय आहे ते जे काय जी सिस्टमॅटिक सगळं म्हणजे जे सुशासन जे व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, म्हणून आम्हाला आज हे एवढे त्रास भोगावे लागले आहेत. सुशासन झालं असतं तर एवढे त्रास झाले नसते आम्हाला. परिवर्तन अटळ दिसतंय तुझ्या मते? हा हा हा, परिवर्तन अटळ आहे. सगळे जे काही युवा पिढी आहे आणि जे कोणी इवन जे आता जे आमचे म्हातारे सुद्धा जे आमचे जे लोक जे आहेत त्यांना सुद्धा सगळं आता सोशल मीडियातर्फे त्यांना सगळं काय कळलं आहे की काय खरं काय खोटं ते सर्व त्यांना कळलं आहे. आता ते पण म्हणतात की नाही आता बदल घडवण्याची आता ही वेळ आलेली आहे. तुझे काय वाटतं, तुला जॉईन केल्यावर ठरू शकतोस का ही स्थिती असली तर? जॉईन केलं ठरू शकतो का, म्हणजे मुख्यमंत्र्यांना पराभूत करण्याची की मी ठरू शकतो करू शकतो का तू? हो 100% म्हणजे मी लोकांचा प्रतिसाद तसा आहे की त्यांना बदल पाहिजे. आता जे बीजेपी काँग्रेसनं जे काय केलं ना पाठच्या पूर्वी इलेक्शन म्हणजे सत्ता होती त्यांची त्यावेळी पाड घातली अख्ख्या गोवीची आणि त्याचा फायदा आज बीजेपी सरकार घेतात, त्याच्यावरती ते राज्य करतात. आणि परवा मतदान होत आहे 14 सिंधुदुर्गच्या माध्यमातून, काय जनतेला आव्हान करणार आहे तुला मतदान करण्यासाठी, जनतेला कसं आव्हान करणार आहे? माझ्या भाषेत? हा तुझ्या भाषेत. सो हांव लोकांकडे मागता की हे फावट फुटबॉल ह्या सिंबॉलाक तेको देऊन रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीक तुम्ही जिकून हाडटले, कित्याक आमकां हे गोंय राखपाक जाय, आमकां गोंयचे अस्तित्व राखून दवरपाक जाय. आमकां जे पोगो बील आमी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जे बील केला ते बील पास जर करतलो जाल्यार आमकां विधानसभेन वचून तो कायदो पास करचो पडटलो, कित्याक हे 40 आमदार आसा, हे 40 आमदारा कडेन कांयच शक्य जायना. तेंच्या कडेन आमी ते बील मांडले जाल्यार एकटोय आमदार ह्या बिलाचेर उलोवपाक रेडी ना, कित्याक तांकां ती मायग्रंट वोटींग आहा पळय ती मायग्रंट वोटींग प्रोटेक्ट करून दवरपाक जाय आनी तेंच्या खुस्तारूच तांकां निवडून येवपाक जाय. सो हांव मागता लोकां कडेन हे फावट हांकां घरा बसोया, हे डबल इंजीन करता पळय हे डबल इंजीन सरकाराक घरा बसोवपाचो वेळ येयल्लो आसा आनी फुटबॉल ह्या सिंबॉलाक तेको दिवन रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीक तुमी सपोर्ट करतले अशेंच मागता. लेट्स रेव्होल्युशन, लेट्स रिबिल्ड गोवा. उजो उजो. हे होते आरजीबीचे सुजय गवस, फार मोठ्या कार्यकर्त्यांशी आणि यंग कार्यकर्त्यांशी ते प्रचारामध्ये उतरलेले पाहायला मिळतात. काही वेळ तासातच गोव्याचा प्रचार संपणार आहे, मात्र मुख्यमंत्र्यांच्याच घरासमोर जोरदार प्रचार करत साखळी विधानसभा मतदारसंघामध्ये सुजय गवस यांनी मोठी रंग दांडलेली पाहायला मिळते. कॅमेरामॅन हर्षल सह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, साखळी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.